नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज दिनांक 23 फेब्रुवारी 2021 मंगळवार आपला महानगरपालिका शिक्षण विभाग शिक्षण शाळा बंद पण शिक्षण चालू महाराष्ट्र राज्य उपक्रम अंतर्गत हा जो तुमचा उपक्रम चालू आहे त्यामध्ये मी गणित विषय शिकवते आणि या गणित विषयासाठी मी प्रतिभा मोरे कानेनगर मराठी शाळा आणि माझे सहकारी श्री गोविंद गुंजाळ मरोळ पोलीस कॅम्प अंधेरी पूर्व आपला सर्वांचे सर्व विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक आणि अधिकारी वर्ग यांचे सहर्ष स्वागत करत आहे। बाळांनो, आज मी तुमचा उजळणी घेणार आहे। उजळणी म्हणजे जो शिकवलेला भाग आहे त्या शिकवलेल्या भागाचा सराव पुन्हा आपण करणार आहोत। परंतु आज मी उदाहरण जी घेणार आहेत ती सगळी स्कॉलरशिपच्या आधारित, जे तुम्हाला इयत्ता 8वी मध्ये स्कॉलरशिप परीक्षा द्यावी लागते आणि गणित विषय हा खूप आपल्याला सोपा असूनही अवघड वाटतो, तर हे असं होऊ नये याकरिता मी तुम्हाला आता उजळणी या तत्वावर काही उदाहरणं घेणार आहे। बघा, मी बोर्डवर एक आकृती दाखवलेली आहे। KLMN हा जो चौकोन आहे या चौकोनामध्ये माप दिलेली आहे आणि या मापामध्ये दर्शवलेल्या कोनांच्या मापावरून सर्वात लहान कोनाचा बाह्यकोन किती मापाचा असेल। बघा, प्रश्न व्यवस्थित पाहायचा आहे। काय विचारलेलं आहे, तर कोनांची माप दिलेली आहे। बरं, ती कोनांची माप अशी नाही दिलेली 50-60 असं नाही, की कसं दिलेलं आहे, 3x अधिक 10 अंश आणि 2x। बाळांनो, या ठिकाणी काय केलं पाहिजे मला कोण सांगेल बरं? गौरव, या ठिकाणी सर्वात लहान जो कोण आहे त्याचे माप 360 अंशातून वजा केले पाहिजे म्हणजे त्याचा बाह्य कोण निघेल। हा ठीक आहे ना, सर्वात लहान कोण, पण सर्वात लहान कोण आपण अगोदर शोधला पाहिजे की नाही? चार कोण दिलेले, त्या चार कोणांच्या मापांची बेरीज किती आहे सांगा बरं? 360। ओके, मग मी या ठिकाणी लिहिते आता 3x अधिक 2x अधिक 10 अधिक 3x अधिक 10 बरोबर हो हो गौरव, थांब जरा आता, 260 मला तू सांग आता इथे एक्स एक्स किती आहे बघ, किती आहेत एक्स एक्स? 3x 2x 3x अधिक 2x किती झाले? 5x 5x अधिक 2x 7x 8x अधिक 3x 10x 9x अधिक अंक किती आहेत बघा, अंक 10 अधिक 10 20 हे 10x म्हणजे किती झाले, 20 बरोबर 360। इथपर्यंत समजला? हो टीचर। 10x अधिक 20 बरोबर 360। मग आपल्याला हा अंक आपल्याला काय करायचा, नाहीसा करायचा आहे, त्याला घालवून टाकायचंय। मग तुम्ही एक तर साईड चेंज करा किंवा दोन्ही बाजूतून 20 वजा करा। बरोबर, या ठिकाणी आता काय झालं, 20 तुमचं कॅन्सल होणार इथे। 10x बरोबर 360 मधून 20 गेले किती आले 340 x बरोबर 340 भागिले 10। एक्स ची व्हॅल्यू किती आली सांगा? 34। ओके बर, आता या ठिकाणी सर्वात लहान कोणाचा, मी ते विचारलं सर्वात लहान कोणाचा बाह्य कोण किती। आता या ठिकाणी आपण प्रत्येक कोण किती अंशाचा आहे तो पाहणार आहोत। बरोबर, चला तर 3x 3x म्हणजे 3 गुणिले 34 34 करा,
34 बरोबर 68 अंश। आता 3x अधिक 10 3x = 102 + 10 = 12 3 × 4 = 12 3 × 9 = 102 112 या ठिकाणी हे सगळे अंश आहेत। मग सर्वात लहान कोण कोणता आहे? 68 अंश। अच्छा सर्वात लहान कोण, मग त्यांनी विचारलेला काय प्रश्न आहे कि सर्वात लहान कोणाचा बाह्य कोण। आता मला तुम्ही सांगा बाह्य कोण काढताना आपण कसं काढतो? आता इथे मी लिहिते 360 मग 360 एक मिनिट घाई करू नकोस म्हणून मी सांगितलं घाई बिलकुल नकोय। सर्वात लहान कोण 68 अंश बरोबर। आता याचा बाह्य कोण हा इथे आलेला 68 अंश ओके। याचा बाह्य कोण म्हणजे हा येणार आहे किती येणार सांगा? बाह्य कोण बरोबर आणि हा याचा बाह्य कोण इथे असणार आहे। मग हा किती येणार? किती सांगा बरं? 68 अंश अधिक आपण त्याला वाय मानूया वाय बरोबर किती आहे? 180 म्हणून वाय बरोबर वाय अंश बरोबर 180 + 68 करा वजा बाकी 112 प्रश्न कसा विचारला होता तुम्हाला? हा चौकोन दिलेला होता तो कोणत्या प्रकारचा आहे हे महत्वाचं नाहीये। के एल एम एन हा चौकोन दिल्यानंतर याचे माप दिलेली आहेत। मला माहित आहे की चौकोनाच्या चार कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते। त्याप्रमाणे मी सर्वात लहान कोण शोधून काढला हा आलेला आहे 68 अंश आणि 68 अंश आल्यानंतर मला त्याच्या पुढे त्याचा बाह्य कोण पाहायचा आहे। या कोणाचा बाह्य कोण आणि त्याचा माप 180 अंश असते। हो कारण कस सोडवायचं ते उदाहरण पाहूया आपण। बघा या ठिकाणी बऱ्याचशा वेळेला आपण ज्या संख्या मोजतो किंवा काही वेळेला समीकरण दिलं जात त्या समीकरणामध्ये 11 × 12 = 2x + 24 आता हे जे समीकरण दिलेलं आहे या समीकरणामध्ये तुम्हाला एक्स ची किंमत विचारलेली आहे। एक्स ची किंमत काढा बघा या ठिकाणी समीकरण दिल्यानंतर आपण जे चल सहगुण काय असेल त्याचा व्यवस्थित विचार करायचा। काय करूया आपण? तुम्हाला एक माहित आहे गुणाकारा हे सॉरी गणितामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या चार क्रिया तुम्हाला व्यवस्थित करता आल्या तर गणित अवघड नाही ओके। फक्त तुम्हाला साइड चेंज करायची असेल तर त्यामध्ये चिन्हांचा बदल होतो आणि हे वरचे वर तुम्हाला सरांनी तक्त्यामध्ये दाखवलेलं आहे। बेरीज करताना काय करायचं, गुणाकार करताना काय, वजाबाकी करताना चिन्हात काय बदल होतो हे परफेक्ट तुमच्या डोक्यामध्ये व्यवस्थित फिट करून ठेवा कारण उदाहरण सोडवताना आपल्या चुका व्हायला नको। बळानो बघा 11 × 12 = 2x + 24 आपण काय करूया हे 12 आहेत अगोदर त्या बाजूला घेऊया
अकरा एक्स वजा बारा बरोबर सॉरी ते बारा आपण तसे डायरेक्ट घेऊया आता हे करत बसणार अकरा एक्स बरोबर दोन एक्स अधिक चोवीस हे बारा या बाजूला गेल्यानंतर सेटिंग झाली वजाच अधिक झालं बघा मी या ठिकाणी बाराला काय केलं या बाजूला गेलंय आता काय करूया हे दोन एक्स आहेत ते आपण या ठिकाणी आणल्यानंतर काय होईल वजा दोन एक्स अकरा एक्स वजा दोन एक्स बरोबर यांची बेरीज करा चोवीस छत्तीस छत्तीस अकरा मधून दोन एक्स गेले किती राहिले नऊ 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 एक्स बरोबर छत्तीस नऊ एक्स ची किंमत छत्तीस आहे मग एक्स ची किंमत किती येणार एक्स बरोबर छत्तीस भागिले नऊ नऊ ने भागायचं छत्तीस भागिले नऊ किती चार म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आली तुम्हाला चार चार एक्स बरोबर चार समजलं समजलं हो टीचर हा उदाहरण सोडवताना हो टीचर या ठिकाणी वजाबाकी बेरीज आणि जो आहे ते केल्यानंतर आपण काय केलेलं आहे भागाकार हे करणं महत्वाचं आहे तुमच्या ज्या संख्यांमध्ये की जो एक्स ची व्हॅल्यू म्हणजे एक्स ची किंमत काढत असताना ज्यावेळेस आपण बदल करतो उजवी बाजू डावी बाजू तर त्यावेळेस चिन्हामध्ये आपोआप बदल होत असतो बघा एक उदाहरण मी सांगते नीट ऐका तीन क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज सत्तावन्न असल्यास किती बेरीज आहे सत्तावन्न असल्यास सर्वात लहान संख्येची दुप्पट किती आता इथे मी इथे लिहिते तीन क्रमागत नैसर्गिक संख्या तीन क्रमागत नैसर्गिक संख्या मला आता सुरुवातीला सांगा तुम्ही नैसर्गिक संख्या म्हणजे काय नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या संख्या एक पासून सुरुवात होतात त्या बरोबर एक पासून आपण त्या संख्या मोजतो त्याला आपण मोज संख्या असं सुद्धा म्हणतो मग तुम्हाला उदाहरण असं सांगितलेलं आहे तीन नैसर्गिक संख्यांची बेरीज सत्तावन्न आहे तुम्हाला संख्या मांडल्या पाहिजेत जर तुम्ही एक्स ही संख्या मांडली दुसरी संख्या बघा मोजताना पण मोजताना एक दोन तीन या तीन नैसर्गिक संख्या आहेत एकामध्ये एक मिळवले की दोन दोनामध्ये एक मिळवले की तीन म्हणजे मी आता इथे एक्स ही संख्या पहिली मांडलेली आहे त्याच्यामध्ये मी एक मिळवला की दुसरी संख्या येईल आणि तिसरी संख्या दोन मिळवल्यानंतर समजलं तीन नैसर्गिक संख्या कशा लिहिल्या त्या आपण म्हटल्यास असायला कंस करूया तीन क्रमागत नैसर्गिक क्रमाने येणाऱ्या क्रमागत म्हणजे क्रमाने येणाऱ्या संख्या त्यांची बेरीज सत्तावन्न आहे तर सर्वात लहान संख्येची दुप्पट बाळांनो मी इथे मांडणी केलेली तुम्हाला समजणार आहे बरोबर आहे हे तीन क्रमागत नैसर्गिक संख्या बरोबर आहेत हा आता मला तुम्ही सांगा बरोबर एक्स एक्स किती आहेत बघा एक्स 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 तीन 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 एक्स अंक किती आहेत तीन 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 बरोबर बरोबर फिफ्टी सेवन आपण हे तीन त्या बाजूला जाय करूया नाहीतर या पद्धतीने बघा विरुद्ध क्रिया करा वजा तीन दोन्ही बाजूला वजा तीन केले तीन एक्स बरोबर हे कॅन्सल होणार ना फक्त तीन एक्स तीन एक्स आणि सत्तावन्न बरोबर चौपन्न एक्स ची किंमत काढायची आहे तीन एक्स भागिले तीन बरोबर चौपन्न भागिले तीन अठरा एक्स बरोबर अठरा बघा तीन एक तीन दोन राहिले चोवीस झाले तीन आठ चोवीस म्हणजे ही एक्स ची व्हॅल्यू झाली बरोबर आता या एक्स च्या व्हॅल्यू मध्ये त्यांनी प्रश्न असा विचारलेला आहे सर्वात लहान संख्या म्हणजे हीच आहे पहिली कारण ही क्रमागत संख्या ही अठरा येणार एकोणीस येणार आणि वीस येणार बरोबर की नाही मग सर्वात लहान संख्या अठरा आहे त्याची दुप्पट किती
छत्तीस छत्तीस अठरा की दुप्पट छत्तीस हाँ आता अशा प्रकारचं उदाहरण आल्यानंतर तुम्हाला ही मांडणी अशी करायची तीन क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज सत्तावन्न मी मांडणी अगोदर केली एक्स अधिक एक्स अधिक एक अधिक एक्स अधिक दोन बरोबर सत्तावन्न एक्स एक्स म्हणजे सहज जे आपण सारखेच जे पद आहेत त्यांना एकत्र केलेले तीन एक्स अधिक तीन बरोबर सत्तावन्न तीन एक्स ची व्हॅल्यू चौपन्न म्हणजे एक्स ची व्हॅल्यू चौपन्न म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आपण काढली त्यांनी विचारल्याप्रमाणे लहान संख्येची दुप्पट म्हणून आपल्याला अठराची दुप्पट अठरा गुणिले दोन छत्तीस आलेलं आहे. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. या ठिकाणी फक्त माहिती काय दिलेली आहे हे समजणं गरजेचं आहे. हा आता आपण लसावी आणि मसावी पाहिलेला आहे. उदाहरण नीट ऐका. दोन संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे लिहिते लिहिते लसावी आणि मसावी अनुक्रमे 288 आणि 12 आहे तर त्यांची बेरीज नाही सॉरी एक मिनिट मी अंक बदलते जरा. त्यांची लसावी 432 72 आहे. एक संख्या तुम्हाला सांगितलेली आहे एक संख्या दिलेली आहे 216. पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला हे झालेलं आहे. तुम्ही फक्त थोडस जरा तुमच्या बुद्धीला विचारा कि काय बाबा इथे मी कोणतं सूत्र वापरू. हा ओके सांगा बरं मी काय करायचं आता इथे. आठवते का लसावी गुणिले मसावी मसावी गुणिले मसावी भागिले एक संख्या दोन संख्यांचा गुणाकार. हा दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. आता जर मला सांगितलं 432 गुणिले भागिले बरोबर 216 गुणिले आपण इथे एम मानूया त्याला एम ओके दुसऱ्या संख्येला मग काय होणार आहे दुसरी संख्या आपण पाहण्यासाठी एम बरोबर 432 गुणिले 72 भागिले 216. बघा मला दुसरी संख्या काढायची आहे म्हणून मी या ठिकाणी काय केलेलं आता भागाकार घालवताना शक्यतो इथे बघा 21 आणि इथे 43 आहे म्हणजे 21 दुणे 42 मग दोनाचा भाग जातो का यासाठी मला इथे गुणाकार करून बघावा लागेल. बेसक 12 बे के बे आणि 3 बे दुणे 4 बरोबर दोनचा भाग जातो आणि इथे डायरेक्ट दोनाचा भाग घालवला टीचर 144 हा 2 गुणिले 72 बरोबर 144 ओके म्हणजे हे तुम्हाला एम ची व्हॅल्यू आहे. एम हे कशासाठी मांडलेलं आहे तुम्हाला दुसरी संख्या इथे मिळालेली आहे 144 बरोबर. या ठिकाणी दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे हे मला सूत्र माहित आहे लसावी मसावी दिलेलं आहे एक संख्या माहित आहे मला दुसरी संख्या शोधता येते. बघा आपण स्कॉलरशिप मध्ये जो गणित शिकवतो गणित शिकतोय आठवी मध्ये जर तुम्ही स्कॉलरशिप शिकवत असाल तर सातवीचं गणित अजून त्याच्यामध्ये सातवीचंच गणित आहे त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आता काल जे आपण बऱ्याच वेळेला घड्याळाचा वापर करत असतो घड्याळ हे म्हणजे आपण हातामध्ये वापरण्याचं प्रमाण कमी झालं कारण किती वाजले म्हटलं की आपण मोबाईल मध्ये पाहतो
परंतु पूर्वीपासून आपण घड्याळ हे घरामध्ये आपल्या भिंतीला लटकवलेलं असत. त्यामध्ये मी तुम्हाला एक विचारते, 9:20 झालेली आहे, मी वही मध्ये पहा आणि मला सांगा किती मिनिट किती अंशाचा कोन तयार होतो. 9:20 एक चार पर्याय देते 200, 150, 160 आणि 110. 9:20 कडा पटकन असा बाजूला. इथे किती आहेत? 12, 6, 3, 9 आणि इथे तुमचे 10, 11, 12, 4, 5. लगेच असं रफ मध्ये घड्याळ काढायचा. 9:20 झालेली आहे म्हणजे तुमचा इथे तासकाटा इथे आहे. 20 म्हणजे या बाजूला. 9:30 विशाल कोण? हा विशाल कोण, पण याच्यामध्ये किती अंश झाले असतील? 2, 11, 12, 3, 4, 5, 6, 7. शक्यतो प्रत्येक ह्याच्यामध्ये 7 आहेत 7 म्हणजे त्याला आपण 30 गुणला तर किती आहे? 7 3 21, 210 म्हणजे तो मागे पुढे हा 200 उत्तर असू शकतं. कारण 150 नाही, 160 नाही, 110 म्हणजे 200 बरोबर आहे. तुमचा या ठिकाणी जे अॅक्युरसी जे म्हणतो की सर्वसाधारण त्याच्या जवळपास कोणतं उत्तर येत आहे आणि हे बरोबर आहे, 200 कोण होतो. मी जर असं विचारलं 9 किती येतील का सांगा बरं? 9 कडाळ्यात 9 काटकोन. राईट अँगल लगेच आपल्याला समजले. काटकोन 1, 2, 3, 30, 9 राईट अँगल. राईट अँगल ओके बरोबर आहे तुमचा. म्हणजे अँगल काम करायचं सती आकृती असते तिथे पटकन आकृती काढून घ्यायची आणि त्याला आपल्याला 6:00 किती होणार सांगा? 180. आता बघा आपल्याला एक पदावली सोडवायची आहे. फक्त गडबड नको, गोंधळ नको, व्यवस्थित अंक बघा. 8 + 1 - 5 कंसात 3 - 2 कंस पूर्ण 4 कंस पूर्ण अधिक 6 + 5 कोण आहे? इथे छोटा गोल कंस जो दिलेला आहे हा चौकोनी कंस आहे. आपण हा कंस सोडून घेऊया अगोदर. अगोदर हा कंस सोडूया. सांगा 3 - 2 1 + 6 + 5 11. कंस नाही केलं तरी चालेल. आता आपण कंस सोडवूया. आता इथे सांगा 5 इथे काय रे? इथे चिन्ह कोणतं आहे रे? गुणाकार. बघा 8 + 1 काय करणार? 9 - 5 आणि काय इथे गुणाकार आहे म्हणजे 5 + 5 आणि इथे 4 - 4 = 4 4 + 4
ओके बरोबर नऊ वजा पाच एक आणि इथे मी चार लिहिते याला कंस करूया अधिक अकरा सांगा नऊ एक नऊ वजा एक नऊ वजा पाच नऊ वजा पाच चार एक मिनिट कारण चिन्हामध्ये गडबड झालेली आहे नऊ वजा पाच चार अधिक चार एक चार वजा अधिक अकरा चार आणि चार आठ अधिक अकरा एकोणीस या ठिकाणी हे जण मी इथे चिन्ह न देता कारण परत तिथे गुणाकार झाला असता आणि म्हणून चिन्हाकडे लक्ष देणं गरजेचं आहे आठ अधिक एक नऊ वजा पाच याला परत सोडवला अधिक एक आणि चार म्हणजे इथे गुणाकार आहे चार अधिक चार अधिक अकरा आठ अधिक अकरा एकोणीस हे तुमचे पदावलीच उत्तर आलेले आहे ओके बघा आता पुढील उदाहरणाकडे जाऊया आपण नीट आहे का इथे लिहायला आता वेळ जाणार आहे खरा 20 जुलै रामराव यांनी काय केलं 20 जुलै ते 15 ऑगस्ट या 20 जुलै ते 15 ऑगस्ट दोन दिवस खाडे आहेत दूध घेत होते त्यामध्ये दोन दिवस खाडे आहेत त्याच्यात रोज 2.5 लिटर दूध 2.5 लिटर दूध 5.50 रुपये प्रति लिटर आता त्यांचा आपल्याला त्यांना किती पैसे द्यावे लागतील त्यांचा दुधाचा बिल आपल्याला तयार करायचंय बिलापोटी किती रक्कम द्यावी लागेल बिलापोटी किती रक्कम द्यावी लागेल बघा आता काय करायचं जुलै ते ऑगस्ट आपल्याला माहित आहे त्यातील दिवस सगळे काढायचे जुलैचे दिवस किती सांगा जुलैचे दिवस 31 वजा करायचे 31 दिवसामधून 20 वजा केले 20 वजा केले पण 20 जुलै पासून आहे ना 19 12 दिवस होतात आणि ऑगस्ट किती दिवस 30 दिवसातले 15 ऑगस्ट पर्यंत म्हणजे दिवस किती येणार 15 टीचर ऑगस्ट 31 दिवसाचाच असतो ऑगस्ट 31 बघा जरा ऑगस्ट फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट किती येतो 31 येतो की 30 येतो 31 ओके 31 मग 31 मधले जर 15 ऑगस्ट पासून इथे किती येणार 15 ऑगस्ट पर्यंत ओके एकूण दिवस किती झाले 27 दिवस आता या 27 दिवसामध्ये त्याचे खाडे किती झाले दोन दिवस 25 दिवसाचा हिशोब करायचा आपल्याला मग 25 दिवसाचा हिशोब
लिटर दिवसाला 2.5 लिटर मग 2.5 × 5.50 करायचं म्हणजे एका दिवसाचा खर्च निघतो. लिटर एका दिवसाचा खर्च सांगू. नाही ऐका मला लिटर सांगा 25 दिवसामध्ये किती लिटर त्याला दूध मिळालं. 25 × 50 आणि परत अर्धा 62.5 बरोबर. एवढं लिटर त्याला दूध मिळालेलं आहे. आता याला तुम्ही 5.50 ने गुणा. हे मी पुसून टाकते हा, तुम्ही लक्षात ठेवा मी तुम्हाला सांगते कारण आपल्याला जागा कमी आहे. पंचवीस दिवस 2.5 लिटर दूध. ओके म्हणजे इथे किती आले आपण किती दिवस सांगितले 25 × 50 आणि याचे 62.5. आपण काय करूया हे लिटर 5.5 रुपये लिटर ने बरोबर. हिशोब करा आणि तुम्हाला जर असं वाटत असेल तर आपण असं करूया अगोदर 62 लिटरचे काढूया आणि नंतर अर्धा लिटर मिसळूया त्यात. थोडी सोप्या पद्धतीने 62 लिटर 5.5 ने किती होतात बघा 62 × 5.5 गुणाकार येत आहे. आणि त्याच्यामध्ये अर्धा लिटर मिसळूया. अर्धा लिटरचे 5.5 चे किती होणार आहे 2.75 रुपये म्हणजे किती झाले 343.75 रुपये त्याला द्यावे लागणार आहे बघा. बरोबर आहे. काय केलं मी थोडस जरा इथे 62.5 लिटरचा हिशोब करताना आपल्याला थोडस जरा असं वाटतं की अर्धा लिटर आपण नंतर करूया. मग 62 × 5.550 × 62 केलं एका बाजूला आणि त्याचा गुणाकार आलेला आहे 341 रुपये आणि त्यामध्ये अर्धा लिटरचे पैसे मिळवले 2.75 रुपये 343.75 रुपये. तर रामरावांना या जुलै आणि 20 जुलै ते 15 ऑगस्ट अखेर 343 रुपये 75 पैसे बिलापोटी द्यावे लागतील. समजलं का? हो टीचर. हो टीचर. याचा मला बेरीज सांगा बरं. त्यांनी विचारले बेरीज 8.9 अजून मला जर पूर्णांक संख्येमध्ये लिहायचं असेल तर कसं लिहिणार मी पूर्णांक युक्त पूर्णांक बघा जर मी असं लिहिलं तर चालेल का रे. नाही टीचर. नाही कारण की आपण पॉइंट मध्ये मग कसले पूर्णांक आहेत हे सगळे याची सगळ्याची सारखी आहे ना. सारखी आहे ना. हो म्हणजे सममूल्य पूर्ण आपण काढला इथे ओके. आता एक लक्ष द्या पुढील प्रश्न मी दाखवते. आकृतीमध्ये
अजून एक कोण दिलेला आहे तुम्हाला एक्स अधिक सात अंश. नाव इथे तुम्हाला देते पी क्यू आर. पी क्यू आर मध्ये तुम्हाला एस बघा एक्स अधिक सात अंश तुम्हाला या ठिकाणी कोणता काउंट काढायचा आहे माहिती आहे पी क्यू एस किती अंशाचा असेल. सांगा बर आकृतीचं निरीक्षण करा. आकृतीचं निरीक्षण करा पी क्यू आर काय रे टीचर काटकोन तुम्हाला कोण विचारलाय पी क्यू एस हा विचारलेला आहे काय आहे तुम्हाला हा कोण काढायचा म्हणजे काय करावं लागेल. पंचेचाळीस अंश किंवा पंचेचाळीस अंश अधिक सात अंश अंदाज नको. मी आता मानते काय बघा पी क्यू एस अधिक एस क्यू आर किती अंशाचा आहे 90 अंशाचा आहे. बघा या दोन कोणांच्या मापांचे पी क्यू एस आणि एस क्यू आर हा किती आहे 90 अंश आहे. त्यामध्ये हा तुम्हाला माहित आहे एक्स अधिक सात म्हणजे पी क्यू एस इज इक्वल टू किंवा असं लिहून घेऊया अगोदर काय नाही सांगा 90 वजा एक्स वजा सात तर तुम्हाला इथे काय करावं लागेल दोन्हींच्या मापांची बेरीज 90 अंश आहे. एक दिलेला आहे म्हणजे 90 मधून हा वजा केल्यानंतर तुम्हाला कोण मिळणार आहे एक ची व्हॅल्यू मिळेल बरोबर. सांगा काय करायचं अंदाज नाही करायचा. मी जर समजा सांगितलं परत एक सोप्या पद्धतीचं सांगते. आता अजून त्रिकोण आहे पी क्यू आर तुम्हाला एक कोण दिलेला आहे सहज तुम्ही काढू शकता. अजून मी सांगितलं हा आहे 42 अंश तुम्हाला सोप्या पद्धतीने घेतला परत याचा कोण येईल की नाही काढता हा कसा काढणार सांगा 90 वजा 42 ओके म्हणजे किती आला 48 तुम्हाला 48 अंश म्हणजे त्या उदाहरणामध्ये जर आपल्याला काठिण्य पातळीकडे जायचं असेल तर आपण अगोदर सोप्याकडून कठीणाकडे जाऊया. ओके काल तुम्हाला पदावली संकीर्ण प्रश्न संग्रह सोडवताना जे पदावली घेतलेली आहे तीच पुन्हा एकदा घेते. भैजिक राशी विस्तार सूत्र आणि याचा अभ्यास करत असताना कोणत्या सूत्राचा आपल्याला वापर केला पाहिजे हे जरा मला सांगितलं तर बरं होईल. 195 ए वजा बी तर आपका आवाज जी आ रहा है बी बरोबर वापर करणार तुम्ही ठीक आहे. चला मांडणी करा शंभर अधिक पाच सांगा शंभर वर्ग शंभरचा वर्ग वर्ग पाचचा वर्ग सांगा शंभरचा वर्ग हजार पाचचा वर्ग 25 अरे शंभरचा वर्ग हजार नाही दोन शून्य दोन आणि चार शून्य दहा हजार किती
9975 जपकन आपण या सूत्राचा वापर करून मला सहजपणे गुणाकार करता आला आहे का थोडीशी आपण बघा या ठिकाणी जर तुम्हाला असं वाटत असेल तर या ठिकाणी वजाबाकी करा परंतु इथे शून्य देत असताना जे वजाबाकी आणि बेरीज हे करत असताना कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नये कारण वर्ग ज्यावेळेस आपण शून्य ज्या एकक स्थानी असेल त्याचा वर्ग करत असताना वर्गाच्या वर्गाची काय होतं शून्याची दुप्पट होते जसं दहाचा वर्ग शंभर शंभरचा वर्ग एकावर दोन शून्य म्हणजे दोनाचे चार शून्य झालेले समजलं का कोणत्या सूत्राचा आपण वापर केला तो पुढील उदाहरण पहा वजा पाचचा वर्ग गुणिले वजा एकचा वर्ग गुणिले वजा दोनचा घन बरोबर किती चला वजा पाचचा वर्ग सांगा धन पंचवीस भाई तुमचा आवाज नाही धन पंचवीस पंचवीस गुणिले एकचा वजा एकचा वर्ग एक आणि वजा दोनचा घन वजा दोनचा घन वजा आठ वजा आठ चिन्ह महत्वाचं आहे बाळानो वजा दोन गुणिले वजा दोन अधिक चार गुणिले वजा दोन वजा आठ म्हणजे तुझे उत्तर किती येणार आहे बघा पंचवीस एके पंचवीस पंचवीस अट्टे दोनशे चिन्ह कोणतं येणार वजा वजा ठीक आहे मला आता तोंडी उत्तर द्या चाळीस अंशाचा कोण असेल तर त्याचा कोटी कोण किती अंशाचा येईल व्हेरी गुड आता एक कसं आहे ते बघा या ठिकाणी अठरा बारा आणि एम या ज्या तीन संख्या आहेत या क्रमागत म्हणजे तीन संख्या आहेत त्या प्रमाणात आहेत कशा आहेत या प्रमाणात आहेत प्रमाणात आहे या तीन संख्या प्रमाणात आहेत तर आपल्याला याची व्हॅल्यू काढायची एम ची आता अशा प्रकारचं उदाहरण आल्यानंतर मांडणी कशी करायची बघा अठरा छेद बारा बरोबर बारा छेद एम म्हणजे सहा आता हे करत असताना मला काय करायचंय की असा गुणाकार करू शकता तुम्ही अठरा गुणिले एम बरोबर बारा गुणिले बारा म्हणून एम बरोबर हे अठरा पुन्हा या बाजूला येतील काय म्हणते येताना इथे गुणाकार अठरा बेसक बारा अठरा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन एके तीन तीन दुने सहा किती आले आठ आठ उत्तर आलं आठ आता आपण उत्तर बघूया बरोबर आहे का या दोन्हींचा गुणाकार हा बरोबर आहे का बघा बाराचा वर्ग तुम्हाला माहितीये बारा गुणिले बारा आणि अठरा ते किती बरोबर आलं एकशे चव्वेचाळीस बरोबर हो टीचर हो टीचर सूत्र अभ्यासलेले आहे
विस्तार सूत्र अभ्यास करत असताना तुम्हाला दोन पद दिलेले आहेत, तिसऱ्या पदाचा शोध काढायचा आहे. तुम्हाला जर इथे सांगितले 9x² + 16y² ही राशी पूर्ण होण्यासाठी, यामध्ये पूर्ण वर्ग होण्यासाठी तुम्हाला मध्यम पद शोधायचं आहे. आणि हे मध्यम पद शोधत असताना तुम्हाला कोणत्या काय करावं लागेल बघा, याचं वर्गमूळ, याचं वर्गमूळ आणि त्या दोन्हीच्या गुणाकाराची दुप्पट, म्हणजे तुम्हाला हे मध्यम पद मिळणार आहे. ओके, 9x² कशाचा वर्ग आहे, 3 3 16y 4y 4y. आता याचा गुणाकार किती आला, 12x y. आणि याची दुप्पट म्हणजे मध्यम पद असणार आहे 24 2xy. गौरव, 9x² + 24xy + 16y² हे तुम्हाला पदावली मिळाली इथे, बरोबर की नाही. बघा जे सूत्र आहे, या सूत्रामध्ये a + b² = a² + 2ab + b² पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन्ही पदाच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, म्हणजे या ठिकाणी विस्तार सूत्र मिळालेले आहे. जर तुम्हाला मध्यम पद शोधायचं असेल तर पहिल्या पदाचा वर्गमूळ काढा, तिसऱ्या पदाचं वर्गमूळ काढा आणि त्या दोन्ही पदांच्या गुणाकाराची दुप्पट, म्हणजे तुम्हाला मध्यम पद मिळणार आहे. समजलं? या तुम्हाला मगाशी मी जे उदाहरण सांगितलं की नाही, त्यांनी काय सांगितलं माहितीये, तुम्हाला असा विचार पडला असेल अरे मध्येच उदाहरण सोडवलं आणि सोडलं, तर त्यांनी उत्तर पण तसंच दिलेलं 90 - x - 7 असं उत्तर त्यांनी दिलेलं, तिथे काढलं नाही. दुसरा पद कितीचा असेल काय, त्यांनी हा पद सांगितला की हा कोण एवढ्या मापाचा असेल आणि या पर्यायाला आपण शोधून काढलेले आहे, म्हणजेच हे उत्तर बरोबर आहे. मग असे पर्याय दिले जातात, प्रत्येक कोणाचा अंशामध्ये माप देतीलच असं नाही. ओके, या ठिकाणी बऱ्याचशा लसावी, मसावी, नंतर पूर्ण वर्ग, चौरस, क्रमागत नैसर्गिक संख्या, ज्या प्रमाणात संख्या असतील त्यात त्याच्या बाबतीत सुद्धा आपण काय करावं हे तुमच्या लक्षात आलं तर गणित विषय जो तुम्ही खूप विद्यार्थ्यांमध्ये अवघड असा तुम्ही वाटून घेता तसं वाटून घेऊ नका. गणित हा सोपा विषय, फक्त केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, त्याप्रमाणे करा, कृती करा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. ओके, थँक्यू, धन्यवाद. Thank you.